नमस्कार, मी किशोरी आणि आपलं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सिल्क साड्या कोणकोणत्या प्रकारच्या असतात आणि कोणत्या सिल्क साड्या तुमच्याकडे असायलाच पाहिजे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। अस्सल सिल्कपासून बनवलेल्या आणि अगदी मऊ अशा कोणाच्याही मनाला भुरळ पाडणाऱ्या आणि प्रत्येक कार्यक्रमाच्या आणि प्रत्येक समारंभाची शोभा वाढवणाऱ्या अशा या सिल्क साड्या असतात आणि म्हणूनच सिल्क साडीला कपड्यांची राणीसुद्धा म्हटलं जातं। हा काळानुसार कितीही फॅशनेबल कपडे येऊ द्या, पण लग्न असेल, समारंभ असेल, कोणताही कार्यक्रम असेल, तेव्हा साड्यांची जागा कोणीही घेऊ शकत नाही। ते जर सिल्क साडी असेल तर सिल्क साडी कोणाला आवडत नाही असं अजिबात होणार नाही। त्यामुळे कोणकोणत्या सिल्क साड्या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत आणि त्याच्या किमती काय आहेत या सगळ्याची माहिती तुम्हाला मी आज या व्हिडिओमधून सांगणार आहे आणि त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि हो, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। आपली पहिली जी सिल्क साडी आहे ती आहे पैठणी। आता पैठणी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभं राहतो तो मराठमोळा साज। कुठलाही कार्यक्रम असू दे, समारंभ असू दे, तो पैठणीशिवाय अपूर्ण आहे। तुम्ही बघा, कोणतंही लग्न असेल तर त्या लग्नामध्ये नववधू एकतरी पैठणी ही नेसतेच, कारण पैठणीला आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप जास्त महत्त्व आहे आणि आपल्या महाराष्ट्राची शान ही पैठणी आहे। ही जी पैठणी आहे ती पैठणी बनवण्यासाठी जवळजवळ 10 ते 15 दिवस लागतात। 8,000 या पैठणीची स्टार्टिंग प्राईस आहे आणि 1,00,000 रुपयापर्यंत या पैठणी मार्केटमध्ये अवेलेबल। मार्केटमध्ये सेमी पैठणीसुद्धा अवेलेबल आहे, पण सेमी पैठणी ही मशीनमध्ये बनवली जाते आणि एका दिवसामध्ये खूप साऱ्या सेमी पैठणी बनवल्या जातात। ओरिजिनल पैठणीच्या बाबतीत तसं नसतं। ओरिजिनल पैठणीसाठी 10 ते 15 दिवस एवढा वेळ एका पैठणीसाठी लागतो आणि त्यामुळेच या पैठणीच्या किमती खूप जास्त आहेत आणि त्यामुळे या पैठणी दिसायलासुद्धा तितक्या सुंदर दिसतात। आता आपली दुसरी जी सिल्क साडी आहे ती आहे कांजीवरम सिल्क साडी। कांजीवरम सिल्क साडी ही मोस्टली साऊथमध्ये खूप जास्त फेमस आहे। साऊथमध्येच नाही तर ऑल ओव्हर इंडियामध्ये ही साडी खूप जास्त फेमस आहे। ही कांजीवरम सिल्क साडी आहे ती आपल्या भारतीय स्त्रियांचीसुद्धा खूप जास्त फेवरेट आहे, कारण या साडीवरती पूर्ण असं गोल्डन जरी वर्क केलेलं असतं आणि त्यामुळे या साडीला शाईन खूप जास्त असते, त्यामुळे ही साडी खूप सुंदर दिसते। जर तुमचं लग्न होणार असेल तर तुम्ही तुमच्या लग्नाच्या साडीमध्ये ही कांजीवरम साडी नक्की ॲड करा। कांजीवरम साड्या 10,000 रुपयापासून सुरू होतात आणि 1,00,000 रुपयापर्यंत या साड्यांच्या किमती आहेत। सेमी कांजीवरम साडीसुद्धा मार्केटमध्ये उपलब्ध आहे आणि या साड्यांवरती जी शाईन असते ती ओरिजिनल कांजीवरम साड्यांची जी शाईन असते त्यासारखी नसते, पण या साड्या त्या कांजीवरम साड्यासारख्याच दिसतात। या साड्यांची स्टार्टिंग प्राईस 2,000 पासून या साड्या सुरू होतात ते 7 ते 8,000 पर्यंत या सेमी कांजीवरम साडीची प्राईस असते। तिसरी जी सिल्क साडी आहे ती आहे बनारसी सिल्क साडी। आता तुम्हाला नावावरूनच समजलं असेल, ही सिल्क साडी बनारसमध्ये बनवली जाते। आपल्या भारताच्या सर्वोत्कृष्ट साड्यांपैकी ही एक साडी आहे। या ज्या साड्या असतात त्या साड्या अस्सल रेशमापासून बनवल्या जातात आणि यावरती अस्सल जरीचं काम केलेलं असतं आणि ही साडी बनवण्यासाठी 6 महिने ते 1 वर्ष एवढा वेळ लागतो, त्यामुळे ही साडी प्रचंड महाग असते। 20,000 पासून या साड्या सुरू होतात ते 1,00,000 रुपयापर्यंत या साडींच्या किमती असतात। तिची स्पेशालिटी म्हणजे या साड्यांचं वजन 1 ते 1.5 किलो एवढं असतं, त्यामुळे या साड्यांच्या किमतीसुद्धा जास्त असतात। मी बघतच असाल मार्केटमध्ये कमी प्राईजमध्ये सुद्धा बनारसी साड्या अवेलेबल आहेत, पण या साड्या ओरिजिनल साडीसारख्या फक्त दिसतात, पण तशी शाईन या साड्यांमध्ये नसते। या साड्या तुम्हाला 500 ते 1,000 रुपयापर्यंत मिळून जातील आणि या साड्यासुद्धा घातल्यानंतर खूप सुंदर दिसतात। ही चौथी जी सिल्क साडी आहे ती आहे गडवाल सिल्क साडी। या सिल्क साडीमध्ये 2 फॅब्रिकचं मिक्स केलेलं असतं, कॉटन आणि सिल्क हे 2 फॅब्रिक मिक्स करून ही साडी बनवली जाते। तिची खासियत म्हणजे या साडीमध्ये 2 कॉन्ट्रास्ट कलर दिलेले असतात, म्हणजे काठांचा कलर वेगळा आणि साडीच्या मध्ये जो कलर असतो तो कलर वेगळा असतो। या साडीची किंमत 30,000 पासून सुरू होते ते 1,00,000 रुपयांपर्यंत या साडीच्या किमती असतात। हा सिल्क साडी कमी प्राईजमध्ये तुम्हाला मार्केटमध्ये सुद्धा अवेलेबल आहे, पण ही साडी सेम गडवाल प्युअर जी गडवाल सिल्क साडी असते त्यासारखी दिसते, पण त्यासारखी शाईन या साडीला नसते। मार्केटमध्ये ज्या सेमी गडवाल सिल्कच्या साड्या असतात त्या 2 ते 3,000 पासून सुरू होतात। आपली पाचवी जी साडी आहे ती आहे टसल सिल्क साडी आणि या साडीला भागलपूर सिल्क असं सुद्धा म्हणतात। ह्या साडीमध्ये 2 शेड वापरले जातात आणि ही साडीसुद्धा खूप जास्त पॉप्युलर साडी आहे। आणि या साडीची खासियत म्हणजे जेव्हा तुम्ही या साडीला लांबून बघाल तेव्हा ही साडी खूप जास्त अशी खरबडीत वाटते किंवा दरदरीत वाटते, पण जेव्हा तुम्ही साडी हातात घेऊन बघाल तेव्हा ही साडी खूप जास्त सॉफ्ट आणि मऊ असते। या साडीची स्टार्टिंग प्राईस हे 2 ते 3,000 पासून या साड्या सुरू होतात आणि 10 ते 15,000 पर्यंत या साड्या तुम्हाला मार्केटमध्ये मिळून जातील। ही साडीसुद्धा खूप जास्त फेमस आणि खूप जास्त डिमांडिंग साडी आहे। आता सहावी जी सिल्क साडी आहे ती आहे चंदेरी सिल्क साडी। आता चंदेरी सिल्क साडी कोणत्या महिलेला माहीत नाही असं अजिबात होणार नाही, कारण ही साडी सगळ्यांचीच खूप जास्त फेवरेट साडी आहे।
स्पेशली ज्या सेलिब्रिटीज असतात तर त्यांच्यामध्ये या साड्या खूप जास्त वापरल्या जातात. आता तुम्हाला मी येथे अनुष्काचा फोटो दाखवते, तुम्ही बघतच असाल. अनुष्काने चंदेरी सिल्क साडी वेअर केलेली आहे आणि त्यामध्ये ती खूप जास्त सुंदर दिसत आहे. चंदेरी सिल्कच्या ज्या साड्या असतात त्या प्युअर चंदेरी गोल्ड सिल्कपासून बनवल्या जातात, त्यामुळे या साड्यांच्या किमतीसुद्धा खूप जास्त असतात. आता या चंदेरी सिल्क साड्या ज्या असतात त्या तीन प्रकारच्या असतात, त्यामध्ये चंदेरी सिल्क साडी असते, चंदेरी कॉटन साडी असते आणि चंदेरी सिल्क कॉटन साडी, अशा तीन प्रकारच्या साड्या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. आता प्युअर चंदेरी सिल्कची साडी असते ती साडी 6 ते 7 हजारापासून याची स्टार्टिंग प्राइस आहे आणि लाखो रुपयापर्यंत या साड्यांच्या किमती मार्केटमध्ये आहेत आणि ही साडी खूप जास्त फेमस साडी आहे. ही साडीसुद्धा तुमच्याकडे असायलाच पाहिजे. आता आपली सातवी जी साडी आहे ती आहे आसाम सिल्क साडी. आसाम सिल्क साडी तिच्या सौंदर्यामुळे फक्त भारतातच नाही तर जगभरात खूप जास्त प्रसिद्ध आहे. आसाम सिल्क साडी आहे ती हातमागावर बनवली जाते, म्हणजे हाताने बनवली जाते आणि शुद्ध अशा रेशमी धाग्यांपासून ही साडी बनवली जाते. आता आसाम सिल्क साडीची खासियत म्हणजे ही साडी जशी जशी जुनी होईल तशी तशी या साडीची चमक ही वाढत जाते. आसाममध्ये जर बघाल तर आसाममध्ये जवळजवळ तुम्हाला सगळ्याच घरांमध्ये हातमाग बघायला मिळेल. इथली लेडीज ज्या असतात त्या उरलेल्या वेळेमध्ये हातमागची आसाम सिल्क साडी बनवण्याचं काम घरीच करतात, त्यामुळे आसाममध्ये ही साडी खूप जास्त फेमस आहे. आणि या साडीची स्टार्टिंग प्राइस 10 हजारापासून ही साडी सुरू होते ते 20 ते 25 हजारापर्यंत या साडीच्या किमती आहेत. आठवी जी साडी आहे ती आहे ऑर्गॅन्झा सिल्क साडी. सध्या तुम्ही बघतच असाल ऑर्गॅन्झा सिल्क साडी ही खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आहे. मार्केटमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या ऑर्गॅन्झा सिल्क साड्या अवेलेबल आहे आणि या साडीची स्पेशालिटी म्हणजे ही साडी खूप लाईट वेट असते आणि ही साडी प्युअर अशा सिल्कपासून बनवली जाते. तुम्हाला मार्केटमध्ये ज्या ऑर्गॅन्झा साड्या बघायला मिळतात त्या साड्या प्युअर ऑर्गॅन्झा साड्या नसतात, त्या साड्या तुम्हाला 500 पासून ते 1000 रुपयापर्यंत इझिली मिळतील. पण ज्या प्युअर ऑर्गॅन्झा साड्या असतात त्या प्युअर सिल्कपासून बनवलेल्या असतात आणि या साड्यांची प्राइससुद्धा खूप जास्त असते. सहावी जी साडी आहे ती आहे मैसुरी सिल्क साडी. ही साडीसुद्धा खूप जास्त डिमांडिंग साडी आहे आणि खूप जास्त फेमस साडी आहे. ती साडी पूर्णपणे हातमागावर बनवली जाते आणि असल अशा रेशमापासून ही साडी बनवली जाते. यामध्ये शुद्ध अशा चांदीच्या जरीचा उपयोग केला जातो आणि त्यामुळे ही साडीसुद्धा खूप जास्त डिमांडिंग आहे आणि खूप जास्त महाग आहे. प्रकारे सिल्क साड्यांच्या भरपूर व्हरायटी आहेत, पण मी तुम्हाला सिलेक्टेड ज्या फेमस सिल्क साड्या आहेत त्याची माहिती या व्हिडिओमधून आज सांगितलेली आहे. आता जाता या सिल्क साड्यांची काळजी कशी घ्यायची हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते. पहिली टिप म्हणजे सिल्क साड्या नेहमी मलमलच्या कपड्यामध्येच गुंडाळून ठेवा. दुसरी टिप म्हणजे सिल्क साडीवरती परफ्यूम अजिबात यूज करू नका. तिसरी टिप म्हणजे सिल्क साड्या नेहमी ड्रायक्लिनिंगसाठीच द्या, घरी अजिबात वॉश करू नका. त्याने तुमच्या सिल्क साडीची शाईन वर्षानुवर्ष टिकून राहील. टिप म्हणजे सिल्क साडी शक्यतो डायरेक्ट उन्हामध्ये अजिबात ठेवू नका, यामुळे तुमच्या सिल्क साड्या वर्षानुवर्ष जशाच तशा राहतील. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.